शिबिर आहे तो जमाचा माना समुद्रा अतिशय मोठी स्पर्धा जे गावदेवी क्रिकेट संघ मलंगवाडी जीसीसी वाडी निश्चितच यांच्या माध्यमातून या चषकाचा आपण आगाज पाहतोय। रायगड आणि ठाण्याचा विचार केला, क्रिकेटला आपण खुमार, क्रिकेटला क्रेज, क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले पाहू शकाल। जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागल र, क्रिकेट तुझ्या खेळाचं आम्हा याड लागले। क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीने इथे माझं सज्ज असतील। अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य तारांगण, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। मेगा फायनल, मेगा फेस्टिवल निश्चितच महोत्सव पाहायला मिळेल। जय गोल्डन, द्वारली विपक्ष उत्साटने या दोन दिग्गज संघामध्ये सामना पाहायला मिळेल। 3-2-1 गेम प्ले, गेम ऑन, मुकाबला स्टार्ट। पहिला चेंडू वेट केलं, त्यानंतर कट केलंय, सूर्य कमालीचा फटका, दुसरीचा प्रयत्न असेल, धोका होता, खरे अर्थाने धोका पत्करल्यानंतर सुखरूपरीत्या आपल्या घरामध्ये मात्र वापसी करतोय। फुलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पहिली सलामीची जोडी पाहायला मिळतोय। खासम खास खेळ करण्यासाठी विकास असेल तर दुसऱ्या बाजूला समीर ही जोडी मात्र पाहायला मिळते। मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं गोलंदाजी होईल याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल। उसाटणे संघ यावेळी फलंदाजीच्या मार्गवर पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी करतो यावेळी द्वारली क्रिकेट संघाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर निलेश। पहिले पिवांचे षडक इथे मात्र हाताळतोय, सर्कलच्या रिंगणामध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल याकडे द्वारलीवासियांचं लक्ष असेल। राईट मोड द विकेट, पहा काय नटकट आदा निश्चित सांडी पालकर, रायगड जिल्ह्याची शान आहे। तर एका बाजूला रवी काठे मॅम फ्रॉम नितळज, ज्यांना निश्चित आम्ही लाडाने कुमार धर्मसेना म्हणून ज्यांना मी उपाधी दिली आहे, ते निश्चितच दोन नामवंत पंच न्यायमूर्तीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। दोन्ही पंचांच्या कार्याला सलाम। गोलंदाज तयार निलेश, काय बुलंदी पॉवरफुल चेंडू इथे मात्र पेशकश करतोय, सूर्याच्या किरणांना मागे टाकेल इतका वेग समोरच्या दिशेनं पेशकश करत असताना निलेश नामा गोलंदाज। राईट मोड द विकेट, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलवला जातोय, सर्कलच्या रिंगणामध्ये चेंडूची मात्र अडवणी केल्यानंतर धावसंख्या मात्र आकार घेईल। संघ जाऊन पोहोचतोय तो 2 या धावसंख्येवर। संत वाहे इंद्रायणी, धावांचा प्रवाह थोडासा स्लो आणि मंद गतीचा पाहतोय, मात्र या ठिकाणाहून गाडी पंपम करणं गरजेचं असेल। जो प्रवास हर्बल लाईन केलाय तो मात्र बुलेट वेगानं करावा लागेल। फलंदाजीच्या मार्गवर विकास, एका बाजूला समीर, या दोन नामी फलंदाजांना विकेट असेल। चेंडू मिड ऑनला पकडला जाईल, थोडीशी तपावत लॉंग ऑन वरून शतरक्षक मिड ऑनला येतो, तो पर्यंत चितेची दौड, हुसेन बोल्ट सारखा रणअप, धाव पूर्ण निश्चितच केली जाते। संघ जाऊन पोहोचतोय तो 4 या धावसंख्येवर। पा निश्चितच या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे निश्चितच वसलेलं मैदान, नव्या नवरी सारखं हे नटलेलं मैदान, पूर्णपणे क्रिकेट परभणी आपण पूर्णपणे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय। जय गावदेवी क्रिकेट संघ मलंगवाडी यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा देखणा सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा। गोलंदाज तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर द्वारली क्रिकेट संघाचा निलेश। 5वा चेंडू प्रगती पथावर, ओर द विकेट, काय वेग इथे मात्र दाखवतोय, वेगाची सवारी पूर्णपणे पेशकश करत असताना निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे वेगानं मात्र हुळणी देतोय। स्ट्राईकला फलंदाजीच्या मार्गवर फलंदाज असेल विकास, या फलंदाजाला एक विकासमय कामगिरी, रोखठोक प्रतिउत्तर द्यावं लागेल। संघाला धोका मग बिंदा ठोका, मनमंत्र फलंदाजीच्या माध्यमातून अवगत करणं गरजेचं असेल। उत्साहने क्रिकेट संघाच्या या सलामीवीरांना चांगला स्टार्ट देणं गरजेचं असेल। यावेळचा चेंडू सूर्य कमालीचा बेमिसाल फटका, यावेळी जेल मात्र सुटला जातोय, त्यानंतर थोडीशी चूक मात्र पाहायला मिळते दोन फलंदाजामध्ये। कदाचित 2 ते 3 धाबा होऊ शकले असता ते मात्र पाहायला मिळत नाहीये। एका षटकाचा खेळ समाप्त झालाय, उत्साटणे क्रिकेट संघ जाऊन पोहोचतोय बिन गडीबात 5 धाबा धावपळगावर। डीजे म्युझिक, मानवंदना ही पहिली मानवंदना, मानवंदना ही पहिली मानवंदना, मानवंदना ही पहिली मानवंदना, मानवंदना ही पहिली।
थँक डीजे जय शिवराय निश्चितच जर पाहायचं झालं तर हिंदुगिरीचे बादशाह आम्ही तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही संपणारही नाही माझ्या राजाचा दरारा फुलंदाजीच्या मार्गावर दरारा पेश करत असताना उत्साहाने क्रिकेट संघ कशा पद्धतीनं खेळ करेल एका बाजूला ज्या संघानं रायगड जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील अनेक मैदानं गाजवली तो संघ म्हणजे द्वारली एका संघानं अनेकांची मनं जिंकली तो म्हणजेच उत्साहाने हा संघ यावेळी सज्ज असेल स्ट्राईकला फलंदाज विकास तर नॉन स्ट्राईकला फलंदाज समीर असताना बॉलिंग ट्रॅकवर द्वितीय गोलंदाज सज्ज असेल जय यश याच्या नावामध्ये मात्र जे हा शब्द दडलाय त्या गोलंदाजावरती प्रति हल्ला करणं गरजेचं असताना चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन केलं जातंय गतीनं मात्र मार खाला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतंय काय पूर्णपणे चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन केल्यानंतर कशा पद्धतीनं गोलंदाजी साकारायची असते हेच मात्र उदाहरण दाखवलं जातंय दुसरा चेंडू असेल चेंडू हवेमध्ये हवा ही सफल आसमानाला चुंबन हातांना मात्र घेऊ शकला नाहीये नो मॅन्स लँड आणि इथे मात्र एकाच पटरीवरती दोन गाड्या मात्र येत आहेत यावेळी रन आउटची शिकार इथे मात्र फलंदाज मात्र बाद अरे कशाला 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 अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे वेडेपणा तू केलास रे धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे धावता धावता फुकट तू वाक्य आवाज ही खासियत आहे डीजे साई यांची डीजे सँडी असतील डीजे मॅडी असतील डीजे नितीन असतील त्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं आपलं गौरवशाली इतिहास गाजण्यासाठी आमच्या शिरोळी गावचे आनमानशान डीजे संजय असतील डीजे साई असतील इथे मात्र पूर्णपणे मंत्रमुग्ध करताना सूर नवा ध्यास नवा पूर्णपणे संगीताचं महत्व पूर्णपणे पटवून दिलं जात आहे सचिन रमेश तेंडुलकर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की संगीताला आम्ही जास्तीत जास्त महत्व द्यायचो जेव्हा तेव्हा मी टेन्शन मध्ये असायचो तेव्हा तेव्हा हेडफोनच्या माध्यमातून मी पूर्णपणे संगीताला जास्तीत जास्त महत्व द्यायचो सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न गुडघ्यांचा वापर टेकून निश्चितच मोठा फटका परावर्तित करायचा होता बॅट आणि चेंडू मध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळते ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती सुसट वेगानं धावते हो मी लाभार्थी ही माझी स्पर्धा ही माझं क्रिकेट दरबार सज्ज असताना काय कमालीची गोलंदाजी सादर करतोय फलंदाजांसाठी पूर्णपणे हुंडली देतोय पाहायचं झालं तर बॅक टू बॅक दोन चेंडू इथे मात्र निर्धाव टाकतोय संघ जाऊन पोहोचतोय सात या धाव संख्येवर सत्ता कोण गाजवेल हुकूमत कोण गाजवेल हुकूमत जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असत नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती सुद्धा मित्रांनो ताज असता ती हुकूमत गाजवण्यासाठी आमने सामने एका बाजूला उत्साहने दुसऱ्या बाजूला द्वारली कोण गाजवेला मैदान हे पाहणं अतिशय गरजेचं असेल कोण असेल चॅम्पियन कोण जिंकेल या स्पर्धेचं अजिंक्यपद हे पाहावं लागेल संघ जाऊन पोहोचतोय नऊ धावा धावपळकावरती लागत असताना गोलंदाज सज्ज असेल या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल पाच रत्नांचा वापर पाच चेंडूंची पेशकश पाहिली आणि या चेंडूवरती प्रति हल्ला चढवत असताना आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली जाते दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय बारा चेंडूंच्या खेळीनंतर उत्साहाने क्रिकेट संघ जाऊन पोहोचतोय तो एक गडी बाद नऊ धावा धावपळकावर डीजे म्युझिक आयुष्य छान आहे थोडस लहान आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीवर जन्माला आलोय याचाच आम्हाला अभिमान आहे पूर्णपणे क्रिकेटचा देखणा सोहळा पाहतोय आपण तर थोडीशी स्कोर मिस्टेक असेल धावसंख्या इथे मात्र काउंट केली जाईल तर आठ धावा धावपळकावरती असतील थोडीशी मिस्टेक झाली होती स्कोरच्या माध्यमातून क्षमस्व माफी असेल आठ धावा धावपळकावरती असतील अजूनपर्यंत दोन षटकांचा सामना खेळ मात्र शिल्लक असेल दोन ओव्हर मध्ये कशा पद्धतीनं
खेळ दाखवला जाईल. याकडे तमाम क्रिकेटरसिकांची लक्ष असेल. दोन्ही संघ एकमेकांसमोर शिकस्त देताना गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. मनीष मन जिंकेल का? पहिला चेंडू पूर्णपणे वेग मात्र प्रस्थापित करतोय, वेगानं मात्र होळी देतोय. मेगा फायनलचा सामना कसा असावा याचं मूर्तिमंत प्रतीक आपण पूर्णपणे एन्जॉय करतोय. ना पैशासाठी, ना भावासाठी, ना नावासाठी आम्ही खेळतो, फक्त आमच्या गावासाठी. तोच ग्रामीण टेनिसचा थरार आपण पूर्णपणे एन्जॉय करतोय. मनीष नामक गोलंदाज सुद्धा पूर्णपणे मंत्रमुग्ध करणारी ही गोलंदाजी पेशकश करत असताना दोन गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवतोय आणि एक सुखकर प्रवास गाठतोय. क्रिकेट खेळ हा अंत नसून एक सुरेल प्रवास आहे, तो गाठण्यासाठी यावेळी द्वारली क्रिकेट संघाचा गोलंदाज एक वाखाण्य जो कामगिरी यावेळी बजावतोय. क्षेत्ररक्षण मात्र पांगवा पांगव केलं जाते. विखुरलेले मोती यावेळी पाहायला मिळत आहेत द्वारली संघाच्या माध्यमातून. तर चला आपण स्पीड अप करायचंय, गेम ऑन करायची आहे. दोन्ही पंचांना मात्र अलर्ट केलं जाते. आपण संघ नायकाला तंबी देऊ शकता. सनी पालकर एका बाजूला, रवी काठे. या वेळचा चेंडू विस्फोटक फटका मात्र खेळू शकला नाहीये. ऑन ड्राइव्ह केले जाते. शांत पवित्राने इथे मात्र खेळतोय. मात्र षटकार चौकारांची एक हुकमी खेळी इथे मात्र करावी लागेल. चेंडूचा मिनिट पाहून खेळ करणं मात्र गरजेचं असताना मोठे फटके इथे मात्र अजूनपर्यंत येत नाहीयेत. संघाची धावसंख्या मात्र आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय तो 9 धावा धावपळगभर. गोलंदाज तयार. या वेळचा चेंडू एक जोराचा फटका अदा केला जातोय. लॉंग ऑन ला कमालीचा झेल. फलंदाज यावेळी बाद होतोय. अजून एक मोठा झटका. संकेत बॅक टू द पवेलियन. आमच्या देवाची शिवर राहायची, आमच्या राजाची आमच्या देवाची शिवर राहायची, आमच्या बापाची जयंती आली. 19 फेब्रुवारी जगाला भ्याली. निश्चितच वेलीच शस्त्र उचलले म्हणून या भगव्याचे विश्व राहिले. राज्य तुम्ही होतात म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले. गोलंदाज तयार. काय वेग दाखवतोय, पूर्णपणे वेगवान गोलंदाजी. ही मात्र नटकट अदा. सँडी पालकर व्हायब्रेशन अंपायर. मॅम फ्रॉम केवाले स्क्वेअर लेग पंच. रवी काठे मॅम फ्रॉम निथलस. रायगड जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील नामांकित स्पर्धेमध्ये आपण या दोन नामवंत पंचांना सातत्यानं पाहत असतो. व्यावसायिक पंचांच्या माध्यमात तुझी गाता माझी जाऊ, माझी जाऊ गाते तुझी गाता माझी जाऊ. क्या बात है, काय गाता डीजे साई यांच्या माध्यमातून. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे माऊल्यांचे वर्तन. ही शिवाजी महाराजांची शिकवण. जय शिवराय. संघ जाऊन पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये. संघ जाऊन पोहोचलाय 2-13 धावा धावपळगावर. यावेळी निश्चितच विचार केला तर एक जबरदस्त फटका अदा करत असताना दोन पंचांमध्ये सल्ला मसलत झाली. याचच कारण की काय फलंदाज इथे मात्र बाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. महाराष्ट्राच्या इतिहासातील एकच केसरी लाट, कोटी कोटी हृदय यांचा केवळ आणि केवळ फक्त हिंदुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे. 3 फलंदाजांची नांगी तोडली जात आहेत. काय भंभीरी उडवणारी गोलंदाजी, काय कलाटणी दोनंदाजी गोलंदाजी. गुड बॉलिंग परफॉर्मन्स मनीष द्वारली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावपळकावरती 13 पूर्णपणे स्थगिती दिली जाते. येणार 17 मात्र आव्हानात्मक असेल. MS धोनी यांचं वाक्य आहे की परिस्थितीनुसार खेळणं मात्र गरजेचं असतं. हंतरून पाहून पाय पसरवणं गरजेचं असताना यावेळी उत्साटने क्रिकेट संघाच्या माध्यमातून सुसाट्याची धावसंख्या येणं मात्र महत्वाचं असेल. काय कलाटणी देणारी गोलंदाजी, गुड बॉलिंग परफॉर्मन्स. तर आपण स्पीड अप करायचंय. तंबी असेल द्वारली संघाच्या संघ नायकाला सांडी पालकर यांच्या माध्यमातून.
राइट मोर द विकेट निश्चित अक्रॉस लाइन खेलने का प्रयत्न होता बैट एंड चेंडू मध्ये नाल मात्र जोड़ली जात नहीं है यासच कारण की काय निर्धाव चेंडू की सांगता पाहायला मिळते मेगा फाइनल माध्यमातून ज्याला संधि मिळते तो नशीबवान जो संधि निर्माण करतो तो बुद्धिमान पण जो संधिच सोने करतो तोच विजेता असेल कोण असेल द्वारली की उसाडने जितू पाटील उप सरपंच यांचे शुभ आगमन मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत त्या सर्व अतिथिगणांचं मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय पाहुण्यांचे आपण मानलेले पाहतोय पंचांच्या माध्यमातून व्हाईट करार दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची एक दीपमाल तयार होते फुलाला फुलं जोडत गेली की फुलांचा एक फुलार तयार होतो आणि त्याच पद्धतीनं माणसांना माणसं जोडत गेली की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार केलं जातं ते नातं तयार केलं जातं जय गावदेवी क्रिकेट संघ मलंगवाडी यांच्या माध्यमातून रॉयल म्हणजे राजा राजा सारखं आयोजन आमच्या या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून फोर रन जीवला उडी वेड्या परी काहो सोडून गेला त जना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुम्ही देना धावा संख्येची जमा पुंजी पाहिली संघ जाऊन पोहोचतोय 18 धावा धावफलकावर विराट कोहली यांचा हा जर्सी क्रमांक धावफलकावरती पाहतोय सायकले फलंदाज फलंदाजीच्या मार्गावर धावसंख्येचं अग्नितांडव महासागर माजवण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती सागर नामक फलंदाज यावेळी धावसंख्येचं अग्नितांडव माजवतोय चेंडू लॉंग ऑनला गेलाय क्षेत्ररक्षक सज्ज असेल द्वितीय धाव घेण्याचं मानस आणि यावेळी फलंदाज मात्र रन आउट होतोय अजून एक मोठा झटका उसाटणे संघाला हिंदुगिरीचे बादशाह आम्ही तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी हा तलवारीचं महत्व डीजे साई यांच्या माध्यमातून धावसंख्या मात्र आकार गेली संघ जाऊन पोहोचतोय 29 धावा या धावपटलावरती लागल्या जात आहेत येणारं सत्र मात्र आव्हानात्मक असेल या षटकातील चेंडू शिल्लक असतील अद्यापर्यंत 3 मनोज इथे मात्र मन जिंकतोय राईट मोर द विकेट पूर्णपणे प्रति हल्ला करत असताना इथे मात्र बॅट आणि चेंडू मध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये याच कारण की काय पूर्णपणे धावसंख्येला मात्र स्थगिती दिली जाते जिंकण्याची क्षमता इतकी वाढवा की आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रसायला हवा तोच मात्र कट रसला जातोय खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गोलंदाजी करणाऱ्या द्वारली संघाच्या वतीनं राईट मोर द विकेट थोडासा हलकासा हेलिकॉप्टर इथे मात्र उडवतोय लॉंग ऑनला जातो चेंडू तो पर्यंत दोन धावेंचा गणिमी कावा इथे मात्र खेचला जातोय धावसंख्या मात्र आकार घेईल संघ जाऊन पोहोचतोय तब्बल एक निश्चितच पाहुण्यांची मांदी आली क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत त्या सर्व अतिथीगणांचं मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय जय गावदेवी क्रिकेट संघ मलंगवाडी यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा देखणा सोहळा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा मेगा फायनल मेगा फेस्टिवल सुपर संडे कोण गाजवेल द्वारली की उसाटणे हे पाहणं मात्र गरजेचं असेल तर येणार उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं मात्र गरजेचं असेल तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे साई यांचं एक मंत्र मुद्दे करणार संगीत डीजे म्युझिक डीजे तर बघा समालोचन आपण ऐकलं अटखट नदा आणि चांगला आवाज याच्या माध्यमातून काय समालोचन आणि समालोचक होते रोशन पाटील शिरवली यांचा आवाज आपण ऐकला बंधून खरोखरच नक्कीच कौतुक करेन मी या समालोचकाचं समालोचन असावं तर असं नक्कीच नक्कीच आपण बघितलं गेलं की रोशन पाटील यांचा आवाज आहे आणि त्याच्यानंतर आपण बघितलं महाराजांचा भरपूर उल्लेख केला त्यांनी आणि एक समालोचन करत असताना एक
परिपक्वित समालोचन आहे. आणि जास्तीत जास्त भाषा आपण जर बघितली गेली तर भरपूर भरपूर जुने शब्द त्याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे रोशन पाडेल यासाठी परिपूर्ण आहेत. नक्कीच नक्कीच कौतुक करेन मी. आणि आजची स्पर्धा ही तीन दिवशी स्पर्धा नाही, स्पर्धेचा शेवटचा दिवस. मी मगाशीच म्हटलं होतं याच्यासाठी केला होता अठराचा शेवटचा क्षण घोडा धावा, आणि तो क्षण मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून येऊन ठेपलाय. तर बंधूंनो बघा, मेगा फेस्टिवल मेगा फायनलचा सामना, आणि सामन्यात काय गोलंदाजी केली, गोलंदाजांचं मी कौतुक करेन सर्वप्रथम. कारण प्रत्येक गोलंदाजाची कमिटमेंट कशी होती बघा, प्रत्येक गोलंदाजांनी मला वाटतं 5 पेक्षा जास्त धावा दिल्या नाहीत आपल्या षटकात, आणि कमीत कमी धावात वर रोखलं गेलं ते म्हणजे या मेगा फायनलच्या सामन्यात, ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या VRCC उसटणे संघाला. बघू बंधूंनो क्रिकेट आहे, क्रिकेट बद्दल भविष्य वर्तवणं खूप चुकीचं असतं, परंतु ज्या पद्धतीने दार्लिस संघाच्या गोलंदाजाने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी जर या मेगा फायनलच्या सामन्यात उसटणे संघाच्या गोलंदाजाने केली तर नक्कीच सामना टप्पा होईल यातील मात्र शंका नाही. 23 धावा केल्या प्रथम फलंदाजी करताना त्या म्हणजे या मेगा फायनलच्या सामन्यात VRCC उसटणे संघाने, आणि 24 धावांचं लक्ष आणि पंच अंधाराचा सावट जवळजवळ या मेगा फायनलच्या सामन्यावर पडत असताना आपण दक्षता घ्यावी, त्वरित सामना मैदानावर चालू करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गणेश, पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू हाताला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी संभावना टाकलं ते म्हणजे ओपनरच्या भूमिकेत आलेला फलंदाज मनोजला, आणि एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र गोलंदाज गणेशाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने टिचून गोलंदाजी केली दार्लिस संघाच्या गोलंदाजाने, तो चेंडू या गोलंदाजाच्या पहिल्या षटकात पाहायला मिळला तो म्हणजे VRCC संघाचा हा गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल पॉवरफुल, आणि चेंडू शिवारीच्या पार चौकार. गणेश चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून, चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय बघा अपरकटच्या सहाय्याने, चेंडू मात्र थांबणार नाही या ठिकाणी. पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार करताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच नक्की दुजापण थांबायचं तर गणेश फुलेर यांच्याकडून पारितोषिक येत आहेत. तब्बल चौकार षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक, कारण मेगा फायनल मध्ये द्वारे संघ थांबा बनवायच्या त्याने 24, आणि इथं मात्र फलंदाजी चांगली करतो मनोज. नक्कीच संधी असेल, बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र 2 चौकार आल्यात फलंदाज मनोजाच्या बॅटच्या पट्ट्यातून. या चेंडूवर जर चौकार आला तर नक्कीच बक्षिसास पात्र ठरेल हा फलंदाज दुसऱ्या सत्रात द्वारली संघाचा मनोज. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज गणेश. गणेशचा हा चेंडू शॉर्ट पॉच डिलिव्हरी फेकली होते, आणि चेंडू पाडल्यानंतर मात्र उचली घेतो, सरेल कॅरी होतो एस्टनच्या मागे, आणि त्यानंतर मात्र 2 चौकार खाल्यानंतर गोलंदाजीच आपल्या कमबॅक करत असताना गोलंदाज मात्र या ठिकाणी गणेश. धावपळकाचा जर नजर टाकली आपण तर धावपळकी धावा 8 धावा, आणि या चेंडूला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि अशा पद्धतीने मात्र मनोज बॅक टू द पॅव्हिलियन DJ. तर 8 या धावसंख्येवर मात्र पहिला झटका बसतोय तो म्हणजे दुसऱ्या सत्रात या मेगा फेस्टिवलच्या सामन्यात द्वारली संघाला, आणि फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हिलियन. पुन्हा एकदा गणेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज गोलंदाजी करण्यासाठी.
चेंडू फुल टॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा बिग हिट पॉवरफुल सिक्सर डीजे गणेशच्या गोलंदाजीवर हमला 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 आणि तीन मोठे फटके दोन चौकार आणि एक षटकार अशा पद्धतीने धावपलकाचा जर विचार करायचा झाला तर धावपलकी धावा तब्बल पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 14 अशी झंझावत सुरुवात 24 धावांची गरज असताना अत्रा मात्र साईबू भंडारी 18 चेंडू शिल्लक असताना विजयासाठी फक्त 10 धावांची गरज या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रात फलंदाजी करणारा द्वारली संघाला गोलंदाजीसाठी वापर केला जातो गोलंदाज संकेतचा हा चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न परंतु टप्प्याने थ्रो मारला आणि अशा पद्धतीने संधी असेल फलंदाजाजवळ सिंगल घेण्याची आणि सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केलं जातं आणि स्ट्राईकवर आणलं जातंय फलंदाज विनायकला स्ट्राईकवर आणलं जातं बघूया अजून सुद्धा बंधूंना 9 धावांची गरज असताना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून जर सामना हा मेगा फायनलचा सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी उत्साहाने सांगायच्या फलंदाजाने आणि तोच प्रत्यय या ठिकाणी येताना दिसला आणि बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यष्ट्यांच्या मागे आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद दुसरा हद्रा या ठिकाणी द्वारली संघाला आपल्याला नुकसान भोगावं लागेल कारण अंधाराचा सावट या सामन्यावर पडत असताना मात्र आपण घाई केलेली बरी आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज संकेतचा हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फासला त्या ठिकाणी डिस्केल लागला क्षेत्ररक्षक अजून एक धक्का तिसरा धक्का द्वारली संघाला फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन उंच सिक्सर माराया गेला यो यो बॅट मला उठ झाला तिसरा कडी गाडत आणि आता मात्र नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातोय द्वारली संघाचा मनीष मनीष आणि हृदयनाथला मात्र संघर्ष करावा लागेल आता ज्या पद्धतीने वारंवार पडझड या ठिकाणी होताना दिसतंय ते म्हणजे द्वारली संघाचे पुन्हा एकदा बॅटची संधी असेल आणि संधीचं सोनं करता आलं नाही झेल ड्रॉप झाला आणि फलंदाजाला जीवदान दिलं गेलंय आणि त्याच दरम्यान अवधी होता फलंदाजाजवळ सिंगल गेल्याचा सिंगलने धावपल पुढे सरकतो आणि धावपलकी धावा तब्बल 16 धावांची आवश्यकता विजयासाठी 14 चेंडू 8 धावांची आवश्यकता या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये विजयासाठी दुसऱ्या सत्रात फलंदाजी करणाऱ्या द्वारली संघाला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज संकेतचा हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून एक सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर फंबलिंग झाली थोडी आणि त्याचाच फायदा घेताना मात्र पुन्हा एकदा 2 धाव मात्र खोऱ्याने घेतला जातात 2 धावेने का होईना धावपलक नक्कीच पुढे सरेल आणि धावपलकी धावा 18 आत्ता मात्र विजयासाठी 6 धावांची आवश्यकता या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज संकेत
संख्येचा हा चेंडू हलक्या हाताने कट करायचा होता आणि या ठिकाणी मात्र पंच आम्हाला इशारा करताना दुसरं षटक संपण्याचा आणि दोन षटकांची संख्येनंतर धावपळकावर धावा तब्बल 18 आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना विजयासाठी आवश्यकता असेल ते फक्त आणि फक्त 6 धावांचे. सामना स्पीड अप करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचा आणि सामना त्वरित चालू करायचा. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता द्वारली संघाला. बघा कोणा गोलंदाजाचा वापर केला जातो. ज्या पद्धतीने मला वाटत द्वारली संघाचे प्रयत्न आहेत ते म्हणजे सामना जिंकण्याचा, लवकर सामना संपवण्याचा. आणि त्याच दरम्यान मात्र बरेचसे फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आतापर्यंत माझ्या स्कोरवर मला कळवतात बाद होणारे फलंदाज द्वारली संघाचे आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी पण वापर केला जातो गोलंदाज सागर. सागरचा हा चेंडू बॅटची यज बघा या ठिकाणी अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे द्वारली संघाला फलंदाज बाद. तर बघा शेवटच्या सत्रात काही रंगत येईल का, योच प्रयत्न मात्र मैदानावर चालू आहे तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी VRCC उसरणे संघाच्या गोलंदाजात. ज्या पद्धतीने वारंवार फलंदाज बाद झालेत नक्कीच सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे उसरणे संघाच्या गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजच्या भोवऱ्यावर सज्ज आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सागर. सागरचा हा चेंडू बिग हिट आणि या ठिकाणी सामना जिंकलाय मेगा फायनलचा. तो म्हणजे द्वारली संघाने दोन्ही संघाने सेकंड करायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल हा पैशे 15 मिनिटात आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम रुग्णगृह कोणी जायचं नाही मान्यवरांची विनंती असेल कोणी जाऊ नका इथं प्लीज. तर हो दिले नक्कीच द्वारली संघ या स्पर्धेचा झालाय चॅम्पियन. जय गौलबा द्वारली. आणि रोणारा पाणी दोन्ही संघ सेकंड अप करा, लाईन अप करा या समालोचन कक्षासमोर. या स्पर्धेचं 20-19 जय गावद्वीप क्रिकेट संघ मलंगवाडी GCC आयोजित 20-19 शानदार पर्व. आणि या स्पर्धेचं चॅम्पियन ठरतोय जय गौलबा द्वारली. आणि रोणारा संघ आपल्याला पाहायला भेटतोय VRCC उसाटणे संघ. दोन्ही संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केली.